श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। गणेश चतुर्थी 2023। बप्पा सगळ्यांचा लाडकाका यामागील असंख्य कारणांपैकी हे आहे मुख्य कारण। गणेश फेस्टिवल 2023, ज्यांना लोकप्रिय व्हायचे असेल त्यांनी बप्पांचा आदर्श ठेवायला हवा। त्यासाठी वाचा बप्पांच्या लोकप्रियतेचं कारण। आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सध्या प्रत्येकाच्या तोंडी आहे। छोट्याशा मुलाला बप्पाबद्दल वाटणारं प्रेम घरातल्या बड्या बुजुर्गांनाही वाटते। एकच व्यक्ती, एकच देवता, सगळ्यांचीच लाडकी असण्यामागे काय आहे कारण, या प्रचलित कथेतून जाणून घेऊ। गोष्ट माहितीच असली तरी शेवटी त्याचा आशय आणि बप्पांच्या लोकप्रियतेचं कारण जाणून घेणे महत्त्वाचे। एके दिवशी सकाळी दोघेजण खेळत बसले होते। आता कोणता नवीन खेळ खेळायचा याचा ते विचार करू लागले। दोघांना काही सुचेना, मग त्यांनी आईकडे खेळ सुचव म्हणत तगादा लावला। आईला आपली कामे उरकायची होती, बाबा त्यांच्या कामात होते। अशा वेळी दोन्ही मुलांना जास्त वेळ खेळात अडकून ठेवण्यासाठी आईने दोघांमध्ये स्पर्धा लावली। दोघांपैकी जो पहिले पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो विजयी। दोघांनी उत्साहाने मान डोलावल्या। पार्वती मातेने स्पर्धेचा झेंडा उंचावला आणि शर्यतीला सुरुवात करून दिली। कार्तिकीय स्वामीचा मोर तयारीतच होता। त्याच्यावर स्वार होऊन कार्तिकीय स्वामी पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले। उंदीरराव गणाधिपतींच्या सूचनेची वाट बघत हात जोडून सेवेत बसले होते। मात्र गणोबाच्या चेहऱ्यावर शर्यत जिंकण्यासाठी कुठलीच घाई गर्दी दिसत नव्हती। उलट कार्तिकीय दादा बाहेर गेल्यावर ते मोदक पात्र घेऊन एकटे सेवन करायला बसले। पार्वती मातेला हसू आले। तिने विचारलेही, गणू स्पर्धेत हारायचे आहे का? नाही गाई, स्पर्धा तर मीच जिंकणार। तू नको काळजी करूस, तुझी कामं आवरून घे, मी निवांत मोदक खात बसतो। पार्वती माता तिच्या कामाला निघून गेली। कार्तिकीय स्वामींची अर्धी पृथ्वी पालथी घालून झाली। गणोबाने सॅटेलाइटच्या मदतीने कार्तिकीय स्वामीचे लोकेशन ट्रॅक केले। एव्हाना पार्वती माता आणि देवादिदेव महादेव आपली कामे उरकून कैलासावर गप्पा मारत बसले होते। दुपारचे भोजन घेण्यासाठी कार्तिकीय येण्याची वाट बघत होते। गणोबाने पुन्हा एकदा कार्तिकीय दादा कुठवर आलेत हे तपासून पाहिले। स्पर्धेच्या अटीनुसार पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून ते आनंदाच्या भरात कैलासावर येताना दिसले। बप्पाने लगेच उठून बप्पाने आईबाबा बसलेल्या आसनाभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्यांना नमस्कार केला। आपल्या आधी गणोबाला कैलासावर आलेले पाहून कार्तिकीय स्वामी गोंधळले। आपण हारलो या विचाराने नाराज झाले। तरी देखील स्पर्धेचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मातेकडे विचारणा केली। पार्वती मातेने महादेवांना निकाल जाहीर करण्यास सांगितले। कैलासावर उपस्थित नंदी महाराज आणि शिवगण देखील निकाल ऐकण्यास उत्सुक होते। दोन्ही स्पर्धकांकडे आलटून पालटून पाहत महादेवांनी निकाल जाहीर केला आणि विजेता आहे बालगणेश। निकाल ऐकून कार्तिकीय स्वामी हिरमुसले, परंतु पुढल्या क्षणी त्यांनी तावातावाने असं कसं म्हणत विचारणा केली। गणोबाच्या निकालावर शंका उपस्थित केली। आपण किती परिश्रमाने स्पर्धा पूर्ण केली याचाही हिशोब मांडला। त्यावर शांतपणे उत्तर देत गणोबा म्हणाले, दादा स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तू पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलीस, पण त्यासाठी फार श्रम घेतलेस। प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही, तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात। तू पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येत असल्याचे पाहून मी आपल्या आईबाबांना प्रदक्षिणा मारली, कारण आपल्या पालकांमध्ये आपले विश्व सामावले आहे। शिवाय पृथ्वी म्हणजे शक्ती आणि आई ही शक्तीस्वरूप असते। मग तिला प्रदक्षिणा मारली काय किंवा खऱ्याखुऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली काय, एकच। गणोबाची हुशारी बघून कार्तिकीय स्वामींना हसू आले आणि त्यांनीही आई वडिलांबरोबर गणोबाला प्रथम येण्याचा मान अर्पण केला। जग जिंकण्याआधी
आपल्या आईवडिलांचा आणि घरच्यांचं मन जिंकता येणं महत्त्वाचं आहे. त्यांना आदर दिला तर ते आपल्याला शुभाशीर्वाद देतील. त्यांच्या शुभेच्छांच्या बळावर जग जिंकता येते. आणि यदाकदाचित जग विरोधात गेले तरी घरच्यांचा भक्कम पाठिंबा असणं हे यशाचं खरं गमक आहे हे बाप्पाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी देखील मनाचे श्लोक लिहित असताना सर्वप्रथम मनाला बाप्पाच्या हुशारीचा बोध दिला आहे. तोच बोध घेऊन आपणही शक्तीपेक्षा युक्तीश्रेष्ठ हे ध्यानात ठेवून आपल्या आयुष्यातील स्पर्धा जिंकूया. गणपती बाप्पा मोरया. आजची ही कथा तुम्हाला जराही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन आहे तो देखील ऑलवरती क्लिक करा. म्हणजेच तुम्हाला माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नावाचा जयघोष करायला विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा सर्व स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करो हीच बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी माझा हा छानसा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.